हरि ओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रणती वीरा पाटील, कोल्हापूर उपासना केंद्र। मी 2017 पासून बापूंकडे येते। मला एक एक्स्ट्रीम लेवलचा अनुभव आला होता। हा माझाच अनुभव आहे स्वतःचा। मला पहिला कोविड होऊन गेला, मेमध्ये कोविड झाला होता। त्याच्यानंतर जुलैमध्ये मला 21 जुलैपासून साधारण 8 दिवस ताप यायला लागला। आमच्या घरी एक फंक्शन होतं, ते झाल्यानंतर खूप ताप यायला लागला। म्हणजे एक सगळ्या हायर अँटिबायोटिक्स झाले, सगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, तरी ताप काही उतरत नव्हता। आणि त्या तापातच मला अवधानाच्या गाठी उठल्या, इथे मागे मानेला आणि त्या टॉन्सिल्सच्या खाली वगैरे अवधानाच्या गाठी उठल्या। मग हायर अँटिबायोटिक्स सगळे चालूच होते, पण काही त्याच्यावर परिणाम होत नव्हता। ते दिवसेंदिवस वाढतच चालले होते, काही कमी होत नव्हते। आणि इतकं ते कमी होत नव्हते त्यामुळं एक खूप टेन्शन आलं होतं, डिप्रेशनमध्ये आल्यासारखं झालं होतं। दादांच्या कानावर घातली होती ही गोष्ट, दादांनी उपासना दिल्या होत्या आणि डॉक्टर जे सांगतील ते करा असं सांगितलं होतं डॉक्टरांच्या, तुमच्याच डॉक्टरांच्या थ्रू तुम्ही जावा म्हणून। आणि त्याच्यानंतर ई एन टी स्पेशालिस्टना दाखवलं, तर त्यांनी परत आणखीन कोर्स करायला सांगितला। आणि त्या कोर्सनंतर म्हणजे अवघ्या 8 दिवसाचा कोर्स सांगितला होता, त्या कोर्सनंतर जर नाही कमी आला साईज गाठींची किंवा त्यांची वाढ थांबली नाही तर बायोप्सी करायला सांगितली होती डॉक्टरनी। त्यावेळेस तर प्रचंड भीती वाटत होती, रात्री अजिबात झोप लागत नव्हती, खूप 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 टेन्शन आलं होतं की बाबा आपण कसे यातनं बाहेर पडू। म्हणजे रिझल्ट तर काहीच दिसत नव्हता, प्रोग्रेस काहीच नव्हती, खूप त्रास पण होत होता आणि घसा वगैरे पण दुखत होता। आणि कितीही औषधं घेतली तरी पण काहीच फरक पडत नव्हता। तर एकदा बापू स्वप्नात आले होते माझ्या त्याच दरम्यान, आणि एक म्हणजे साईनिवाससारखंच घर होतं। आणि त्या घरात म्हणजे सगळे आमच्या घरच्या मंडळी वगैरे होते आणि एक बापू आणि मी असंच उभारलं होतो। आणि एक कुत्रा आला आणि तो ॲक्च्युली माझ्या अंगावर येणार होता। आणि त्याच वेळेस मी घाबरले आणि बापूंच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले। आणि ते म्हणजे बापूंनी पूर्ण, म्हणजे तो इतका कुत्रा मोठा होता की तो बापूंनीच अंगावर घेतला, म्हणजे बापूंच्या पूर्ण खांद्यापर्यंत जात होता आणि त्याचं तोंड बापूंच्यापर्यंत पोहोचत होतं, इतका मोठा तो कुत्रा होता। आणि मी घाबरले आणि बापूंनी सांगितलं की नाही घाबरायचं बाळा, असं त्याला छातीवर घ्यायचं, असं त्याला घेऊन बापूंनी इथं दाखवलं। आणि मग तसंच संकटाला पण घ्यायचं असं मला बापूंनी त्याच वेळेला सांगितलं। मग तेव्हापासून मी खूप रिलॅक्स झाले आणि खरंच बायोप्सी करायला सांगितलेली पण लागली नाही ती। आणि खरंच फक्त आणि फक्त बापूच करू शकतात, बाकी कोणीच नाही। कारण त्यावेळेला पूर्ण डिप्रेस झाले होते कम्प्लीट मी, म्हणजे ती कंडिशन आठवली तरी आता अंगावर काटा येतो, पण परत तसा कधीच त्रास झाला नाही। थ्रोट इन्फेक्शन वगैरे ते कोरोना होऊन गेल्यामुळं डॉक्टर बोलले की होत राहणार वरच्यावर, किंवा इम्युनिटीचा प्रॉब्लेम येणारच म्हणून सांगितलं, पण बापू कृपेने पूर्ण मी व्यवस्थित आहे आणि एकदम फिट आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।